नमस्कार मित्रांनो, आज आपण गुहागर तालुक्यामधील अंजनवल गावातील गोपाळगड या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत. तसेच त्या परिसरामध्ये असलेले श्री शिवशंकराचे मंदिर, श्रीदेव टाळकेश्वर या मंदिराला आपण भेट देणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोपाळगड प्राचीन काळी वासिष्ठी नदीतून दाभोळ बंदरपासून चिपळूणपर्यंत व्यापारी गलबतांची ये जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वासिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला गोपाळगड बांधण्यात आला. मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून किल्ला वाढवला आणि मजबूत केला. किल्ल्याच्या बांधकामाच्या काळाखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी सन 1660 साली आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण करण्यात आले. छत्रपतींच्या काळात हा किल्ला जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होते. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर धान्य कोठारे, कातळात खोदलेले विहिरी आढळतात. तटबंदीवरून वासिष्ठी खाडीचे विहंगम दृश्य दिसते.